चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या शहरातल्या पोरींचं. वा 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 वा. नियम एकदम सोपे आहेत. इथून सुरुवात होईल. दोरी आहे, तिथून उडी मारून इथे यायचं, वर चढायचं, उतरायचं, धावत मग याच्या खालून जायचं, धावत इथे यायचं, याच्यावर उभं राहायचं, चालत 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 इथे उतरायचं आहे, त्या शिड्यांवरनं वर चढायचं आहे, मग तिथून क्लाइम्बिंग करत 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 तिकडे जायचं आहे रोपवरून, तिथे खाली उतरायचं आहे, आणि शेवटला हँगिंग रोप आहे, त्या रोपवर चढायचं आहे आणि घंटी वाजवायचं. चला तर मग तयार आहात. आओ सर जोश, आओ सर जोश. पहिल्यांदा म्हणजे ज्या दोघींना ही मोहीम पार पाडायची आहे त्या दोघी आहेत रमशा आणि रसिका. तयार ऑन युअर मार्क गेट सेट ऑन. एक नंबर चल. तर आम्ही दोघे एकदम कट टू कट कॉम्पिटिशन चालली होती. दोघं सोबत 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 चाललो होतो. जमते बरोबर रसिका लवकर रसिका लवकर बॉडी स्टेबल ठेवा बॉडी बॉडी स्टेबल ठेवा रसिका. बॉडी कंट्रोलचा सामना सुरू आहे रसिका. कमन रसिका अंतर ठेव हळूहळू. रसिकाने सर्वात पहिले त्याचे बूट आणि सॉक्स काढले. मग मी म्हटलं ओ स्मार्ट. रसिका आता शांत. रसिका मस्त. धमाल. कसं वाटलं? चांगलं होतं, पण तुम्ही घंटी वाजवली असती तर अजून चांगलं वाटलं असतं. रसिका, मी माझं असं रूप कधीच बघितलं नाहीये. मी कधीच स्वतःला असं बघितलं नाहीये. मी खूप अंडर एस्टिमेट केलाय. मला कधीच नाही माहित होतं मी एवढी स्ट्रॉंग असणार आहे आणि मी पूर्ण करणार. माझे मम्मी पप्पा हे बघून खूप प्राऊड फील करणार. मी टास्क जिंकण्यासाठी नाही तर मिलिटरी लोकांसाठीच परफॉर्म केलं आहे आणि आय थिंक मी बेस्ट दिस दिला असेल तर थँक्यू सो मच. तू खरं स्ट्रॉंग आहेस. कधीच स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. महाराष्ट्राच्या मातीतल्या लेकी आहात तुम्ही. हरू शकतच नाही तुम्ही कधी. चला आता जाऊया पुढच्या जोडीकडे. पुढची जोडी आहे अंकिता आणि श्रेजा. आणि मग Yes, set. Perfect. Wow, 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 wow. Chal, 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 mast. Kahi nahi. Ankita mast, mast. Shreja, perfect. Wow, 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 wow. Wow. Daukat. Ankita. Daukat, 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 daukat. Daukat, daukat, daukat. Daukat, लवकर आहे लवकर. ये फ्लॅट कर बॉडी. पट 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 हळू हळू फ्लॅट कर बॉडी. फ्लॅट कर फ्लॅट कर फोकस कर.
मस्त झालं 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 चल लागले तिला चल सावकाश सावकाश सावकाश. त्या स्पीड स्पीडच्या चक्करमध्ये मला पाठीला खूप मोठा स्क्रॅच आला आणि तार लिटरली घुसली आणि लागली आणि मला खूप जास्त दुखलं तेव्हा. खाली येस येस एकदम खाली तशीच राहा खालीच खाली खाली एकदम खाली राहा खाली राहा खाली राहा जा खाली खाली जा खाली जा खाली खाली जा आणखी खाली जा दुसरा हात जा खाली खाली चल. अंकिताला त्यावेळेला पायाला दुखत होत तरी पण ती एवढी पुढे गेलेली मोगली सारखी स्पायडरमॅन सारखी कशी ना कशी तरी ती पोहोचलेली आणि मी पाठी राहिलेले. बॅलन्स कर पकड वरती पकड बरोबर हळू 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 शेवटच्या टप्प्यात आलेली आहे लवकर जमलंय जमलंय जमलंय. क्लाइंब करायचं ट्राय केलं पण माझी होत नव्हतं आणि मी बॉडी लीन पाठी करत होती आणि मला ते खूप जास्त दुखत होतं जिकडे मला लागलेलं तर मी कसं कसं करून ट्राय केला. चल चल आलीस ती झाला हात तो चल 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 जाऊ ती इकडे वा 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 चल चल उडी नको. मला ते खूप जास्त दुखत होतं मला रडायचं खूप जास्त होतं मी इरिटेट होत मला मी तरी ट्राय करते ट्राय करते आणि फायनली मी ती बेल मारली. इथेच बोलून घ्यायची मजा आली कम्प्लीट केली रेस. अंकिता काय वाटतंय मस्त वाटत गेलाय सगळं. अगं अगं माझ्याकडे तर बघ तुला माहितीये का तू काय केलंयस तू या मोहिमेत रेकॉर्ड केलाय. अंकिता वी डिड इट अंकिता खूप छान खूप छान रडू नको चला या दोघींनी तर धमाल केली अंकिता आणि श्रेजानी. तर आता पुढची जोडी आहे संस्कृती आणि वर्षा आणि मग गेट सेट. कमान 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 वर्षा संस्कृती ओके ओके परफेक्ट संस्कृती बरोबर होणार 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 वर्षा कमान नेट क्लाइंब करण्याचा जो हर्डल होता तो खूप इझी होता माझ्यासाठी. चल वर्षा चल वा वा मी अशी गेली आणि अशी आली वर्षा तुझी मस्त वा 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 मी असं एकदम डिरेक्टली हाईटला नाही बघत चालेल नको बघू हाईटची भीती वाटत असेल तर मी त्याच्या वर उभी होती आणि मला असं वाटत होतं की मी आता पडणार मी आता पडणार मी आता पडणार बारी बारी ये पायाने पण ढकल पायाने ढकल येस 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 डोकं खाली ठेव डोकं खाली ठेव डोकं खाली ठेव येस बरोबर फ्लॅट ठेव फ्लॅट ठेव फ्लॅट ठेव बॉडी हा दोन्ही हाताने वर पकड वरती पकड हा अर्धी दादा ही सगळ्यात फास्ट ही आलेली आहे ही रेकॉर्ड मोडू शकते रेकॉर्ड मोडू शकते संस्कृती बरोबर समोर बघ समोर बघ सा सा वा वा बघ गावकरी ओरडताय तिच्या नावाने म्हणताय लांब लांब हात आणि लांब लांब एका टाइमला ससा थोडीशी स्लो झालेली मला आधी एंड करायचं आहे काय पण होऊ दे समोर बघ समोर बघ समोर बघ समोर बघ संस्कृती पडायचं नाहीये हळूहळू कर आता जो बॅलन्सिंग रोपचा होता तो थोडासा माझ्यासाठी डिफिकल्ट होता. समोर बघ समोर बघ समोर बघ वा 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 वर्षा लवकर पळ आता पळ वर्षा हार नव्हती मानत हे बघ शेवटचा फक्त राहिला एक स्टेप फक्त तुला वर जायचं एक स्टेप सावकाश सावकाश बरोबर हाताने खेच बरोबर हाताने एकत्र घेत एकत्र घेत एकत्र घेत काय कर तुझा हात पोहोचल उभी राहा आता फक्त उभी राहा बॅलन्स करून उभी राहा शेवटचं आहे शेवटचं आहे हात कंट्रोल कर कंट्रोल ठेव कंट्रोल ठेव पायची ग्रीप सोडू नकोस आणखी पकड अरे तिने कॅचअप केलं माझं टाइम अँड शी वॉज गोइंग टू रिंग द बेल. लवकर 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 गिव्ह अप करू नका संस्कृती अंगठ्याच्या ग्रीप मध्ये पकड एक एक पाऊल मागे फोकस कर संस्कृती थोडं फोकस केलंस ना होईल तुझ्या अंगठ्याने पकड हा शाबास वर्षा संस्कृती खूप भारी करतेस तू मस्त पोहोचली वा हे बघ संस्कृती हाईटचा ऍडव्हान्टेज आहे लवकर तो ऍडव्हान्टेज घे येस शाबास मस्त वर्षा मस्त लवकर कंप्लीट करणार कंप्लीट करणार स्टेबल हो दमान सावकाश दमान उभी राहा पहिले उभी राहा उभी राहा केस आता नी सोडतेस डन वा
चांगलं केलं पण याचा अर्थ तू हरलेली नाही इकडनंच खेळणार आहे नेक्स्ट सगळे टास्क इकडनंच बोलणार आहे ती माझी जागा बसली आहे इकडे काय वाटत उठायचे यस एक नंबर ससा वर्ष तुम्ही चांगले खेळ चला आता पुढच्या जोडीकडे जाऊयात हेतल आणि मोनिशा आणि मग गेट सेट पाण्यात पडशी ना मोनिशा होणार 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 टेक्निक वापरा टेक्निक वापरा दोन वर पकड ओके इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही उठ हेतल उठ 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 मोनिशा उठ चला 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 बॅलन्स कर बघत आता बॅलन्स कर पोलला पकड हा वा हेतल अजून पाय या बाजूला टाक अजून पाय या बाजूला पुढे गे पुढे गे पुढे गे तर हा परफेक्ट होणार खाली नकोस पाय टाक पाय टाक मोनिशा कमॉन होणार ये 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 लवकर खूप भीती वाटते हा मग हात हात पुढे गे मध्ये रोपला जर हा आता ये या बाजूनी पाय टाक एकदम हळू हा टाक पाय ट्रस्ट मी पाय टाक ग्रीप सोडू नकोस बाजूनी रोपला पकड हा हात लेफ्ट हँड लेफ्ट हँड ये ये मोनिशा करशील तू पाय टाक की असा खूप छान आहे तर खूप छान अशी पहिला पाय व्यवस्थित ग्रीप कर मग दुसरा टाक हळू कर गाय नाही आपल्याला हा वा एक नंबर वा मोनिशा ताईसाठी तयार झाले पाहिजे यस परफेक्ट एकदम मस्त बरोबर कमॉन हेतल गिव्ह अप कर नको खूप छान करतेस वर पाय टाक वर पाय टाक एक नंबर वर पाय टाक आता एकदम खाली राहा एकदम खाली राहा बॉडी खेत वरती परफेक्ट परफेक्ट एकदम फ्लॅट हा वरच्या रोपला पकड उभा राहा एकदम खाली राहा वर मुनिशा आली आहे मागे हेतल कमॉन हेतल कमॉन मस्त मस्त चल 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 पुढे चल कमॉन मोनिशा हेतल काही उभे राहा सरळ उभे राहा वरती पकडा दोरी पकडा मला वाटलं मी इथे फर्स्ट राऊंड मध्येच माझा हार झालेली असं वाटत होतं जोरदार टाय झाले पाहिजे दादी या दोघींसाठी नाही की नाही चला कमाल केली सगळ्यांनी कमाल वा खऱ्या अर्थाने काय आहे की म्हणजे जे आम्ही तुम्हाला सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की माघार घेतली नाही पाहिजे लढलं पाहिजे पुढे गेला पाहिजे दाखवून दिलं तुम्ही आज कोणीच गिव्ह अप नाही केलं या मोहिमेचं असं काहीतरी आहे ना की प्रत्येकाने काहीतरी रेकॉर्ड केलंय कोणीतरी भीतीवर मात केली कोणीतरी घड्याचा काटाच मोडला लवकरच एकदम जिंकून दिलं लगेच घंटा वाजवली नाही खरंच म्हणजे काहीतरी प्रत्येकाने एक वेगळं काहीतरी दिलेलं आहे तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला मोहिमा देतो मी बाजूला थांबतो आणि फक्त या या यास पुढे या पुढे या तर मला असं वाटतंय आज आपल्या सगळ्या जवानांसाठी आणि आपल्या या रणरागिणी आहेत यांच्यासाठी मी आज प्रयत्न करून बघणार आहे वा दादा दादा उंच पकड उंच पकड उंच वा दादा वा वा रे क्या बात दादा दादा मस्त डोकं खाली कंबर खाली डोकं खाली मस्त मस्त हळू 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 वा 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 मस्त वा दादा वा 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 दादा मस्त दादा वा मस्त दादा ओके हळू हळू उडी मारून दोन्ही पाय अडको हा दोन्ही पाय अडको थँक्यू सो मच आय होप मी केलेला प्रयत्न योग्य असेल हे मला माझ्या आर्मीच्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं होतं की कधी हरायचं नाही पुढे जात राहायचं बरीच संकट आली आयुष्यात बरंच काय काय झालं हातपाय तुटलेलेच आहेत पण शूटिंग करताना कधी आम्ही डमी वापरत नाही ही महत्वाची गोष्ट आहे जोरदार टायने स्वागत करूया आपल्या या शहरातल्या पोरींचं संध्याकाळी 7 वाजता
सगळ्यांना तुमचं कौतुक आहे. ज्या प्रकारे तुम्ही मोहीम केली नाही म्हणणार मी, मोहीम गाजवली आहे. आता याच मोहिमेच्या संदर्भात आपल्याशी गप्पा मारायला आपल्याकडे खास पाहुणे येणार आहेत. तर मी आता भावदान समितीच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांनी त्या पाहुण्यांना घेऊन यावं. तर मी आमच्या भावदानच्या समितीच्या सदस्यांना विनंती करतो की आपले जे खास पाहुणे आहेत त्यांची तुम्ही खास ओळख करून द्यावी आपल्या या पोरींना. आज आपल्या इथे जे आपले खास पाहुणे आलेत त्या अर्चना शेळके आणि विद्या धुमाळ ह्या सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून आपल्यासाठी आपल्या देश सेवा बजावत असताना आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या अशी शहीदांच्या त्या वीरपत्नी आहेत. आज वीरपत्नी म्हणून इथे बोलवले त्याबद्दल तर मी सर्वांचे आभारच मानते. माझे मिस्टर जम्मू काश्मीरमध्ये पूंछ सेक्टरमध्ये आतंकवादी हल्ल्यामध्ये गोळी लागून शहीद झालेत. एक शहीद जवानाची पत्नी म्हणून मला तर खूप गर्व आणि अभिमानच आहे. या मुलीनं जे ट्रेनिंग केले ते खूप अवघड आहे. या मुलीनं हे ते सक्सेस करून दाखवलं. आई, तुमच्या मिस्टरांच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? ते अरुणाचल प्रदेश बैसाखीला असताना 2018 त्यांचं कॅडर चालू होतं, हवालदार टू नाईक सुभेदार. त्यावेळेस त्यांना म्हणजे एक गर्व असतो की आपल्या खांद्यावरती स्टार असावेत. हा, त्यांना तो स्टार भेटणार होता, पण नियती असते, नशीब असतं. त्यांना तिथे त्रास सुरू झाला म्हणून ते कॅडर सोडून त्यांना खाली यावं लागलं. आणि मग ते कमांडला ॲडमिट असं व्हावं लागलं. आणि तिथेच म्हणजे आमचं जे एक संसार होता, एक स्वप्न होतं म्हणजे पुढे जाण्याचं, त्यांच्या ह्याच्यातून ते तिथेच म्हणजे थांबलं. आणि आता 7 डिसेंबर 2021 हे झालं. भारत माता की जय. भारत माता की जय. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, आमच्या सगळ्या स्पर्धकांना भेटलात, त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार तुमचे. आर्मीचा तुम्ही टास्क केलात म्हणजे आपली मोहीम केलीत तुम्ही, त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? हे टास्क आम्हाला ऍक्च्युली आमच्या सगळ्यांची फिजिकल स्ट्रेंथ हे रिअलाइज करून दिलं. मी डिसिप्लिन शिकली आहे. मी सतत म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात असते की नाही मला हे नाही करायचं आहे, ते नाही करायचं आहे. पण त्यांच्यासाठी एकच ध्येय असते की नाही आपल्याला सकाळी उठून आपल्या देशासाठी मेहनत करायची आहे. त्यांच्यासाठी 12-13 फक्त ट्रेनिंग ट्रेनिंग आणि जे डिसिप्लिन लाईफ ते जगतात, तसं जर मी पण जगू शकली तर मग मी आज कुठे असते. मी याचीच वाट बघवतो की हा मुद्दा कधी येतो डिसिप्लिनचा. डिसिप्लिन म्हणजे आर्मीमध्ये पहिलं काय असतं तर डिसिप्लिन, आणि दुसरं काय? ऑर्डर फॉलो करायची. मालकीन बाई, हो मोस्टली थोडे हो नाही हो की नाही सगळे नाही. तुझ्यावर जबाबदारी आहे ना, ते घरातले नियम पाळले गेले पाहिजेत, आणि जर नाही पाळले गेले तर कडक शिक्षा होणार. तुलाही होऊ शकते. सगळ्यात पहिला नियम तुम्ही तोडलाय, तुम्ही वाड्यात असताना माईक घालत नाहीत. मोनिशा सर, मोस्टली वॉशरूमला जाताना विसरते आणि चेंज करताना. तू घरात आल्यावर सुद्धा विसरतेस. रसिका, तू पण का विसरतो आपण माईक? जर सांगण्यात आलंय ना की काही झालं तरी माईक तुमच्याकडे असला पाहिजे, तुमचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचला पाहिजे. पुढे नाही करणार, नाही होणार, फॉर शुअर प्रॉमिस करते. रमशा, वाडा स्वच्छ ठेवणं कोणाची जबाबदारी होती? अंकिता आणि मोनिशा. आहे घर स्वच्छ? नाही. करून घेणं कोणाची जबाबदारी आहे? माझी. तुला वाटतं तू सक्सेसफुल अशी मालकीणबाई आहेस? प्रयत्न तर मी करत नाही करतेस तू. बर, तुम्ही दोघी या, तिच्या गळ्यातून ते मालकीणबाईचं लॉकेट काढा आणि माझ्याकडे द्या. मी आपलं पूर्ण प्रयत्न केलाय, कुठे ना कुठे काहीतरी कमी पडलं. मी तेवढी स्ट्रिक्ट नाही असू शकले. तुमच्यासाठी हे फक्त लॉकेट असेल हो ना, पण ही वाड्याची चावी आहे
अधिकार आहे, हक्क आहे आवडायचा. मी एकच सांगेन की घरात आता शिस्त नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल.